मोठी बातमी ठाण्यातल्या लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागलेली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी सध्या दाखल झालेले आहेत. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी देखील दाखल झालेले आहेत आणि आगीमध्ये सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही असं कळतंय. मात्र एक जण आगीत अडकल्याची माहिती देखील कळते. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे. रवी, नेमकी ही आग कशामुळे लागलेली आहे, काय अधिक माहिती मिळते? ठाण्यातल्या कापरबावडी जंक्शन येथे जे आहे ते लेक सिटी मॉल आहे आणि या ठिकाणी जे आहे ते फर्स्ट फ्लोअर वरती ही आग लागलेली आहे. आता जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर धूर होतोय, त्यामुळे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहेत फायर ब्रिगेडचे जवान त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. लवकरात लवकर ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर धूर झाल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचणं त्यांना शक्य होत नाही. एक व्यक्ती जी आहे ते अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि लवकरात लवकर शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवण्याचा प्रयत्न आता फायर ब्रिगेडच्या जवानांकडनं सुरू आहे. नक्कीच रवी, याबाबत अधिकही अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ठाण्यामध्ये लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागलेली आहे आणि घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झालेले आहेत. तर महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी देखील दाखल झालेत आणि आगीमध्ये सध्या कोणतीही जीवितहानी झालं नसल्याचं कळतंय.